आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भरत लड्डा व विकास खटावकर यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी. इचलकरंजी शहरातील ऑनलाईन लॉटरी चालवणाऱ्या चालकांना गावभाग पोलिसांनी भरत लड्डा व विकास खटावकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्य, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये हे दोन्ही आरोपी मोबाईलवर ऑनलाईन लॉटरी घेत होते. यामध्ये कोट्यवधीचे रुपयांचा व्यवहार होत होता. त्यामध्ये कॉलेजची युवा पिढी मोठ्या प्रमाणात बाद झाली होती. या प्रकरणी काही पालकांनी पोलिसात वारंवार तक्रार केली होती, पण या दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. ऑनलाईन लॉटरीमध्ये काही विद्यार्थी, कामगार वर्ग यांनी आपला सगळा पैसा लावून आयुष्य बर्बाद केला आहे, तर काहींनी कर्ज करून आत्महत्याही केली आहे. हा ऑनलाईन चालवणाऱ्या दोघांना या ऑनलाईन चालवणाऱ्या दोघांना गावभाग पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. 25 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार हे करीत आहेत. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.